आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। अत्यंत दुर्दैवी बातमी आहे। मोहोळ तालुक्यात ओढ्यावरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या ऊसतोड कामगाराच्या 3 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोड मजुरांची 2 मुले व 1 5 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 4 मार्च रोजी घडली आहे। यातील अजय जाधव याचा मृतदेह 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान हाती लागलाय। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील ओसूड कामगार मोहोळ तालुक्यात तोडणीसाठी आले आहेत। या कामगारांपैकी हिरामण रंगनाथ गायकवाड अनार तडपांगरी तालुका जिल्हा पांढरी परभणी, अंकुश जाधव व बाळू जाधव राहणार बोरवंड खुर तालुका जिल्हा परभणी हे देखील आपल्या कुटुंबांसमेत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ऊस तोडणीसाठी आले आहेत। त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे।